मार्केटमध्ये एवढ्या सोप्या भाषेत थँक्यू पोहोचण्याचं. उगाच आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचे जे उगाच म्हणत नाहीत, त्याला काहीतरी कारण आहे. तर ओके हे थँक्यू कारण सर. आहे. ओके वेलकम सर. हे कोणाशी बोलतोय रोहित सर? हा तुमच्याशी, तुमच्याशीच बोलतोय सर. अच्छा, आमच्या मला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कोणाशी बोलताय? तुम्हाला, नाही 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 आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उगाच म्हणजे शेअर मार्केटचे देव म्हणत. ते ह्या गोष्टीसाठी देव म्हणतात हे आता समजतंय. 3 सेशन करतोय ना, त्याच्यातच समज. देव वगैरे नाही, मी माझं काम करतोय. थँक्स लॉट तुम्ही एवढं हे करता, पण मी नक्की देव वगैरे नाहीये. देव दोन देव दोन भाग मोठे वर्षापूर्वी आहे. सर तुम्ही 2 वर्षापूर्वी सर तुम्ही कोल्हापूर मध्ये आला होता, शाहू मी यायचो मार्केटला. पूर्वी. हो राईट. हा, त्यावेळेपासून तुमचे फॅन म्हणजे आमचा सगळा सगळा सर्कल तुमचं हे आहे. आम्हाला फक्त शेअर मार्केटमध्ये राकेश झुंझुनवाला हे नाहीत. आमचे मराठी माणूस म्हणजे आमचे आमच्यासाठी राकेश झुंझुनवाला फक्त आमचे शशांक रावळे साहेब आहेत, बाकीचं कोण नाही. थँक्यू सर. थँक्स थँक्स लॉट सर. थँक्यू सर. अगेन मला हे माहित नाही मॅडम. झुंझुन वाला कोण आहे. मी माझं काम करतो. मी लोकांच्या आयुष्यात जेवढं काय माझ्याने कॉन्ट्रीब्युट करता येतो नक्कीच करतो. आणि मी हेच करत तुमच्या आलो. मागचे पण म्हणजे आहेत मी सर. माझं काम छोटं होतं नक्कीच, आणि मीडियाने वगैरे पाहिलं, भरपूर लोकांनी पाहिलं, आणि ती लोक म्हणून ना हे आपण पुढे जाण्यावरती आपलं काम आपल्याला पुढे घेऊन जातं. आणि तुमच्यासारखे जे मंडळी आहेत राईट, जे आपलं काम बघतात, ती लोकच आपल्याला पुढे घेऊन जातात आणि आपला कारवा वाढवतात. नक्कीच सर. थँक्स लॉट सर. अँड नक्कीच मी नाही अजून सर, चांगलं चांगलं तुमच्या करायचा प्रयत्न करीन. तुमच्या नॉलेजने जवळजवळ आमच्या ग्रुप मधील जवळजवळ म्हणजे काही न येणाऱ्या लोकांना सुद्धा आज प्रॉफिटेबल आहेत. म्हणजे त्यांनी शेअर मार्केटवर जागा घेऊन घर बांधले, म्हणजे 3-4 वर्षापासून ते करतात ना खूप. म्हणजे त्यासाठी आमच्या सर्कलमध्ये तुम्हालाच म्हणजे जसं सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव, तसं शेअर मार्केटचे आमचा मराठी माणूस म्हणजे शशांक रावळे आमचा देव. बस संपलं विषय. थँक्स लॉट सर. आणि छान वाटलं की त्यांनी शेअर मार्केटच्या म्हणजे आपल्या टेक आपल्याच्या काम करून त्यांनी 3-4 वर्षात घर वगैरे बांधलं म्हणताय तुम्ही राईट. हो, आमचे भोई म्हणजे माझे भाऊजी आहेत, त्यांनी स्वतः आपले म्हणजे फुल टाइम ट्रेडर आहेत. शिक्षक आहेत ते, शिक्षक म्हणजे टीचर करत तर फुल टाइम ट्रेडर कर ट्रेडिंग करतात ते. तर ते तुमच्या शाहू मार्केटमध्ये तुमचा जो सेशन झालता येस म्हणजे येस. तेथून ते त्यामध्ये पडले. आणि ते आज म्हणजे खूप म्हणजे त्यांना सांगायला लागत नाही, पण मोबाईलमध्ये त्यांच्या वॉलपेपर तुमचा आहे सर. अरे बापरे. मोबाईलमध्ये वॉलपेपर तुमचा आहे सर, काय सांगायचं. बापरे. ना हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या अंगावर म्हणजे काटा सर, आला तुम्ही खूप स्लॉटचा. अगदी सर कसं आहे सर, चांगल्या भाषेत हा लाईव्ह सेशन शिकवत म्हणजे बघतोय. म्हणजे आज त्यावेळेला मला बघायला मिळालं नाही, माझ्या एक्झाम होता. आणि आता मी बघतोय तर मी भाऊजींना म्हणतोय आमच्या की मी देवाला बघतोय जे देव मार्केट. वगैरे नाही सर. नक्कीच मी माझा आम्ही फक्त एक सांगतो की आज मी देखील माझ्या थोडक्यात तुम्ही जर जो विषय बोललाय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो सर. आता येस माझ्याकडे पण कोल्हापूरमध्ये असे अनेक लोक आहेत जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, जे शून्यातनं करोडपती झाले, लाखपती झालेले आहेत. म्हणजे एक गव्हर्नमेंट मध्ये काम करणारी व्यक्ती होती, त्यांनी किती 40,000 पासून ट्रेडिंगला सुरुवात केलेली होती. आणि त्यांचा पोर्टफोलिओ म्हणजे मी जोपर्यंत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यांनी 10-12 लाखावरती नेलेला होता आपला पोर्टफोलिओ. म्हणजे ट्रेडिंग करून 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 माझ्या टेक्निकच्या वर्षावर असे भरपूर लोक आहेत, भरपूर चांगलं करतात. फक्त एक सांगतो मी की आपण एक समाज देणं लागतो. आज मी पण शून्यातनं मी पुढे आलो. मला पण काही लोकांनी साथ दिली राईट. माझे गुरु आहेत विनय वाघ सर राईट, त्यांनी मला सपोर्ट केला. माझी मोठी स्टोरी आहे राईट. आणि एक टाइम होता जेव्हा मी माझ्या आयुष्यात हरलेलो होतो, पण भरपूर वेड्यासारखी मेहनत घेतली मी. भरपूर मोठी स्टोरी आहे. मी 85 लाख रुपये मी मायनस मध्ये होतो ऍट द एज ऑफ 21. शेअर मार्केट मध्ये नाही, मी माझं वगैरे वेगळं करत होतो मी त्यावेळी. आणि सांगायला नको, पण मी 2-3 वेळा मी लिटरली सुसाईड अटेम्प्ट केलेले आहेत. आणि तिकडनं मी बाहेर पडलो, स्वतःला पुणे केलं, सगळं माझ्या डेप्थ होते ते सगळे मी क्लिअर केले. आणि आज आज लाखो लोक फॉलो करतायत, भरपूर लोकांना पुढे घेऊन गेलो राईट. जो स्वतः मी आयुष्यात नसलेलो होतो, तर त्यामुळे काय भरपूर लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी साथ दिली राईट. म्हणून मी पण पुढे जाऊ शकलो होतो. म्हणून मी कायम रित्या प्रयत्न करत असतो की आपण पण आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जावं. आणि आपण जे समाजाच्या देणं लागतोय राईट, सो ते आपल्या आपल्या कामात आपण जास्तीत लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करावं. मी माझ्या टीमला पण सांगतो की आपल्याला कधी चुकीचं काम करायचं नाही. 100 च्या 10 रुपये मिळाले चालतील, पण चुकीचं काम करून कधी पुढे जायचं नाहीये. आणि शांततेत म्हणून आमचं एकदम शांततेत काम चालतं आणि चांगल्या रीतीने आम्ही पुढे जातो. सो थँक्स लॉट सर, भरपूर छान वाटलं हे. यू मेड माय डे. नाही नाही, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात नाही इथून पुढे, तर तुम्हाला तुमचे म्हणजे खरोखर आता एवढे म्हणजे हे वाढले हॅलो क्रेज भयानक. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.
थँक्यू नक्कीच. अजून मी चांगलं काम करायचं नक्कीच प्रयत्न करेन. थँक्स लॉट्स. आणि नक्कीच मी कोल्हापुरात जेव्हा येईन मग नक्कीच भेटेन. तुमचा नंबर पण तुम्ही तिकडे टाकू शकता. रोहित नरवडे सर. रोहित नरवडे सर. येस येस येस. ओके थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो ओके. सॉरी अजून पण.